नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष वास्तुतज्ञ, आपल्या सगळ्यांचं आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. श्रावण महिना सुरू आहे आणि सर्वांचे प्रश्न आहे की स्वामी चरित्र सारामृत कसं करावं, गुरुचरित्र पारायण आम्हाला करायचं आहे. आणि या श्रावण महिन्यामध्ये असं म्हणतात ना, तुम्ही अध्यात्मामधलं कोणताही सप्ताह लावा घरामध्ये, या अधिक महिना तर होऊन गेला तर तुम्हाला अधिक जास्त फळ मिळत असते. मग आता सगळ्यांच्या इच्छा असतात की संतानप्राप्ती झाली पाहिजे, मनासारखं घरामध्ये सगळं काही वातावरण व्हायलाच पाहिजे, आणि पैशांची जे चणचण असताना नेहमी भासते ती भासली नाही पाहिजे. भरपूर साऱ्या समस्या असतात आपल्या मानवाला आणि असायलाच पाहिजे. म्हणतात ना, तुम्ही किडीवर जाईपर्यंत समस्या असायलाच पाहिजे, त्यालाच खरं जीवन म्हणतात. नाहीतर तुम्ही म्हणणार एकदम सुरळीत सगळं काही चालू आहे, तर असं होणार नाही. मग आज मी एकच स्वामीचरित्र सारामृत जे पारायण आहे त्या पारायणाविषयी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे. तुम्ही याच्या जागी गुरुचरित्र पारायण सुद्धा करू शकता, नियमावली सेम राहील. फक्त गुरुचरित्र पारायणाला ना थोडे कडक जास्त नियम असतात. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे नारळी पौर्णिमा आहे, 30 तारखेला पौर्णिमा आहे. मग आता पौर्णिमा आहे या दिवशी, आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी जशी पौर्णिमाची सुरुवात होईल, किंवा तुम्ही बुधवारी पौर्णिमा सकाळी लागू या संध्याकाळी, त्याच्या आधी तुम्ही बुधवार दिवशी तुम्हाला पारायण, एकच सारामृतचं पारायण करायचं आहे. सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करून एक नारळ घ्यायचं आहे, देवघरामध्ये बसायचं आहे. स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, जे काही असेल ते तिथेच तुम्ही पाठ मांडा, या नसेलही साधंही तुम्ही तसे पारायणाला बसले तरी काही हरकत नाही. सारा अमृत जे पारायण आहे त्याला तुम्ही पूजाविधी जास्त नाही केली तरी चालते, पण गुरुचरित्र पारायणाला मात्र ते वेगळे नियम असतात. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघू शकता. मी सारामृत जे पारायण आहे स्वामी चरित्र त्याविषयी बोलत आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर हे पारायण आपल्याला बुधवार दिवशी 30 तारखेला सुरू करायचं आहे. मग तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. जो पण तुमचा नवस असेल हातात नारळ घेऊन तो स्वामींना सांगायचा, ते नारळ 7 दिवस तिथंच देवघरामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. तुम्ही एक तर सकाळचा टायमिंग ठेवा पारायणाचा या संध्याकाळचा, रोजचे 3-3 अध्याय तुम्हाला 7 दिवस लगातार वाचायचे आहे. मध्ये काही अडथळा आला, पिरियड्स आले, कोणी वारलं, कोणी जन्माला आलं, तर तुम्ही ते पारायण तसंच बंद करा, नंतर कधीतरी पूर्ण करा. काही जण लगातार विचारत असतात काय करायला पाहिजे, बंद करा, नंतर तुम्ही कोणाच्या हातानं पूजा उचलून घ्यायची, नंतर कम्प्लीट करायचं, काही हरकत नसते. फक्त मनात डावपेच आणायचा नाही. तुम्हाला 7 दिवस लगातार हे पारायण करायचं आहे. त्या पारायणामध्ये ब्रह्मचारी पालन करायचं आहे. मुखामध्ये वाणी तुमची चांगली असायला पाहिजे, कोणाचं मन नाही दुखवायचं, तसे मन दुखवायचं नाही, होईल तेवढं ना समोरच्याला इग्नोर करायचं. आणि हे पारायण करताना आखरीच्या दिवशी तुम्ही महाराजांना पूर्णाचा नैवेद्य दाखवा, जे वाटेल ते दाखवा. पिवळ्या कलरचे पेढे, एखाद्या गरिबांना अन्न काहीतरी दान करा. मंदिरामध्ये तुम्ही पेढे घेऊन जाऊ शकता, बेसनाचे लाडू महाराजांना प्रिय आहे हे करू शकता. आणि तुमची जे पण इच्छा आहे त्या नारळासोबत नवसाच्या वेळेस तुम्हाला ते सांगायची आहे. पण 7 दिवसाच्या नंतर आपल्याला हे नारळ एखाद्या मंदिरात वाहायचं आहे स्वामींच्या, किंवा ते पण नसेल तर तुम्हाला जर वाटतं की आता हे नवसाचं नारळ आहे याचं काय करावं, एखाद्या पिंपळाच्या वळ्याच्या झाडाखाली तुम्ही सोडून या नदीमध्ये, खूप जण नदीमध्ये प्रवाहित करतात, तर तुम्हाला नदीमध्ये जरी प्रवाहित करायचं आहे तर साईडला काठाला ठेवून द्या. त्यानंतर तुम्ही अशी इच्छा, हिलिंग पॉवर मनात ठेवायची की माझी इच्छा ईश्वर नक्कीच पूर्ण करणार आहे, तारक मंत्राचा जप करा. या प्रकारे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एकच पारायण करा, तुम्हाला खूप चांगलं फळ मिळेल. आपल्या चॅनलला, स्वामी रिअलायझेशनला, प्लेलिस्टला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आहे. प्लेलिस्टमध्ये बघा, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळेल. खूप जण विचारतात की पारायण गुरुचरित्र लेडीजने करावं का, करू शकता, काहीच हरकत नाही आहे. फक्त तुम्हाला नियम पाळावे लागतात. हा एक उपाय करा, म्हणजे हे पारायण करा, नक्कीच आपल्या इच्छा महाराज पूर्ण करतील.